चला मुलांनो पुढील लकार पाहूया आपण. लीट लकार. लीट लकाराचा अर्थ आहे परोक्ष भूतकाळ. परोक्ष, परोक्ष शब्दाचा अर्थ होतो परअक्ष म्हणजे डोळ्यापलीकडचे. जेव्हा क्रिया ही डोळ्यापलीकडच्या घडलेल्या असतात तेव्हा परोक्ष भूतकाळी क्रियापदे वापरली जातात. डोळ्यापलीकडचे म्हणजेच सांगणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या समोर न घडलेल्या घटना. आता काही घटना आपल्या भूतकाळात घडलेल्या असतात म्हणजे काही वर्षांपूर्वी घडलेल्या असतात पण त्यासाठी सुद्धा परोक्ष भूतकाळ हा वापरला जात नाही. तर जेव्हा मागे म्हणजे आपल्या पूर्वजांनी सुद्धा न पाहिलेल्या घटना असतील तेव्हा ह्या परोक्ष भूतकाळाची क्रिया वापरल्या जातात. उदाहरणार्थ रामायण महाभारत ह्या आपल्या पूर्वजांनी सुद्धा पाहिलेल्या नाही तर ती क्रिया ही परोक्ष भूतकाळाने दाखवली जात असते. म्हणूनच या परोक्ष भूतकाळामध्ये क्रियापदे ही फक्त प्रथम पुरुषाचीच असतात. प्रथम पुरुषाचे प्रत्यय आहेत अ, अतुस, उस. आत्मनेपदात ए, आते, इरे. विद्यार्थी मित्रांनो फक्त प्रथम पुरुषाचीच प्रत्यय आहेत कारण यामधला कर्ता जो असणार आहे यासोबत वापरला जाणारा कर्ता जो आहे तो आपल्यासाठी थर्ड पर्सन आहे. तर त्याप्रमाणे हे प्रत्यय जोडून मी इथे क्रू धातूची क्रियापद तयार केलेली आहेत. चकार, चक्रतु, सचा इथे झाला विसर्ग. हा प्रत्ययाच्या नियमांमध्ये दिलेला आहे प्रत्यय जोडण्याच्या नियमात की सचा विसर्ग होत असतो. अतुस झालं चक्रतु त्याप्रमाणे चक्रु. आत्मने पदामध्ये चक्रे, चक्राते, चक्रीरे. तर मुलांनो परोक्ष भूतकाळाचे दोन प्रकार येतात अभ्यस्त आणि आमंत. जेव्हा प्रत्यय जोडताना धातूमध्ये याप्रमाणे द्वित्व होते, द्वित्व म्हणजे अक्षर डबल होते, तर त्याला म्हणतात अभ्यस्त परोक्ष भूतकाळ. आणि आमंत म्हणजे काय तर जेव्हा दोन धातू एकत्र केले जातात. इथे मी कथ आणि असं धातूचं क्रियापद एकत्र करते पण दोन धातू एकत्र करताना धातूला दहाव्या गणाचं विकरण अय आणि मग आम हे विकरण, त्यानंतर अस, भू आणि क्रु यापैकी एखाद्या धातूचं क्रियापद परोक्ष भूतकाळीसच असे तीन चार शब्द एकत्र करून जे रूप तयार होतं या रूपाला म्हणतात आमंत परोक्ष भूतकाळ. हे वापरण्याचे शक्यता कमी असतात. फक्त हीच क्रियापदे वापरली जातात अ, अतुस, उस प्रत्यय असणारे आणि ते क्रियापद रूप पाठ्यपुस्तकात दिलेली आहेत. ती तुम्ही तक्ता वाचन करून घ्यावा. मी टेक्स्ट स्वरूपात पण खाली दिलेले आहेत मुलांनो. तर तो परोक्ष भूतकाळाचा तक्ता तुम्ही वाचन करावा. धन्यवाद.